वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी विज्ञाने ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी डोळा पाहावी पंढरी पंढरी वाचेल जो कोणी ज्ञान होया ज्ञानासी केल जो कोणी डोळा पाहावी पंढरी मद होया ज्ञानासी ज्ञान होया ज्ञाना आईसावर या टीकेसी आईसावर या टीकेसी टीकेसी ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर या टीकेसी विठ्ठला
विठाला 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 विश्वदर्शन भगवान ब्रह्मयोगी सच्चिदानंद वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वरया टिकेसी ज्ञान होय मुढा ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वरया टिकेसी वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगनी ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वरया टिकेसी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागच्छतिष्ठं तमानंदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन ओ दोसर चरण संता दिया दोसर चरण संता दिया कृपादान कथेता विचारु बाबाजी सगुदास दूता बाबाजी सगुदास दूता कृपादान कथेता विचारु कृपादान कथेता विचारु बाबाजी सगुदास दूता पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका
ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ति दासो अवधारी जोजी अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाडलो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी बांधावे राखून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका मने वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठला 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 वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वरया टिकेसी समचरण पांडुरंग परमात्मा विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्याच्या हातामध्ये आहे यश स्त्री औदार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्याने जो परिपूर्ण आहे आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचा जो मालक आहे त्या भगवान परमात्म्याच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून या ठिकाणी आपल्या सर्वांचे सर्वे सर्वा प्रातस्मरणीय डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सर त्यांना ज्यांच्याकडून प्रेरणा झाली त्या आळंदी पंढरीच्या निष्ठावंत वारकरी आणि आपल्या भावाकरिता किंवा आपल्या कुटुंबाकरिता आपल्या स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी करून ज्यांनी आपल्या भावाचं कुटुंब वाढवलं नवे नवे त्यांना योग्य प्रकारे शिक्षण देण्याकरिता कठीणातले कठीण परिश्रम केले त्या पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती पर्यागक्का कराड या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या योगाने हा ज्ञान यज्ञ भगवान विश्वेश्वराच्या दरबारामध्ये सुरू आहे त्या विश्वशांती दिंडीच्या संचालिका किंवा अध्यक्ष परमादरणीय आपल्या सर्वांच्या मातृतुल्य
आदरणीय उषा काको कराड, गेली 25 ते 30 वर्ष ज्यांच्या सहवासामध्ये आपण आळंदीच्या घाटावर प्रवचन कथा कीर्तन हरिपाठ या सर्व गोष्टी केल्या, त्या आदरणीय हरिभक्तीपरायण उर्मिला काकू, आज आपण अलंकापूर तीर्थ क्षेत्रामध्येच आहोत आणि आजचं कीर्तन हे साखरे महाराजांचं कीर्तन आहे. कारण एकादशीचं कीर्तन हे परंपरेनं आलेलं कीर्तन आहे, पण योग काय असावा मला माहीत नाही. जे या त्रिकालाबाधित कधीच अशक्य कोटीतली गोष्ट होती, साखरे महाराजाचं कीर्तन बदलणं ही अशक्य कोटीतील गोष्ट होती, पण कोरोना नावाच्या महामारीने मात्र ती शक्य करून दाखवली. आणि म्हणून हा 30-35 वर्षातला हा बदल आहे की एकादशीचा महापर्व काळ, आणि या एकादशीच्या महापर्व काळावर कराड सरांच्या जीवनामध्ये जे 14 टाळकरी आले, आमचे आदरणीय नारायण महाराज यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 14 रत्न, खरंच रत्न आहेत बरं का, खरंच रत्न आहेत. आम्हाला काहीच येत नाही, पण सरांच्या पुढे उभं राहिल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की हे अशी परिस्थिती आहे महाराज. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय कराड सर 5,500 वर्षापूर्वी अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोरोजे फेडिले या जगाचे, अर्जुनाच्या निमित्ताने 8व्या अवतारामध्ये भगवंतानी कुरुक्षेत्रावर 18 अक्षयोनी सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाला जे गीता तत्व प्रतिपादन केलं, त्या गीता तत्वाचं माऊली ज्ञानोपारायणी ज्याला आपण टीका म्हणूया, ते टीकात्मक ज्याला आपण म्हणूया भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ, दुसऱ्या साध्या भाषेत त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचं पारायण आज या ठिकाणी गेल्या अष्टमीपासून ते उद्याच्या द्वादशीपर्यंत होते आहे. 2002 ही 125 एकरची राज कपूरची जागा आपल्या MIT परिवाराकडे आली, आणि ही जागा आल्यानंतर कराड सरांनी अजिबात काही जास्त विचार न करता या ठिकाणी विष्णू महायाग आणि गणेश यागाची स्थापना म्हणजे सुरुवात करायची तो कार्यक्रम आखला. त्या कार्यक्रमाकरिता मी पुण्यावरून, माझ्यासोबत हिप्परगीकर होते, आम्ही दोघंजण या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये गगनगिरी महाराजांचं हेलिकॉप्टरनं आगमन होणार आहे. म्हणलं कमीत कमी लोक हेलिकॉप्टर पाहायला तरी येतील, असा प्रचार या पंचक्रोशीमध्ये केला. आणि कराड सरांनी सांगितलं आपल्याला जो यज्ञ आहे या यज्ञाकरता 101 जोड्या बसवायच्या. आम्ही पोटतिडकीने सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फिरून या पंचक्रोशीमध्ये त्याचा प्रचार केला, पण लोकांना नेमकं कळेच ना की काय नेमकं कशाचा यज्ञ आहे, काय काहीच कळेना. शेवटी उद्या तो कार्यक्रम आहे, आणि आजच्या संध्याकाळी याच बंगल्यामध्ये कराड सरांनी मला बोलवलं. मी एवढा जास्त त्यांच्या ओळखीचा नव्हतो, पण कोण गेला होता प्रचार करण्याकरिता, मग खंदारे आणि इपरगीकर, खंदारेला बोलवलं, किती लोक येणार आहेत उद्या, किती जोड्या येणार आहेत आता. मी म्हणलं सर आम्ही सांग ते नको मला सांगू, किती जोड्या येणार आता ते सांग. मी म्हणलं सर 51 जोड्या येतील, तेवढं आत्मविश्वासानं सांगितलं. मग म्हणे तुम ते समोर जे बसले होते, सर म्हणले तुमच्यापैकी कोणी बसू शकते का या यज्ञाला, तर मी म्हणलं सर माझं नवीनच लग्न झालेलं आहे. म्हणजे मला वाटतं 2002 तो यज्ञ झाला आणि 2002 माझं लग्न झालं होतं, एक थोड्याशा फरकानं, बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी मे महिन्यामध्ये 26 तारखेला. आणि महाराज सर म्हटले तू आताच्या आता बायकोला बोलून घे, आता बायको एकटीच पुण्यामध्ये,
तिला पुण्यातलं काहीच माहीत नाही आणि संध्याकाळी 7 वाजता सर म्हणतात तू तिला घेऊन ये म्हणजे तिला बोलव, तर मी त्यावेळेला खरं बोललो सरांना आणि खरंच बोलतो मी आत्ताही पण, म्हणलं सर ती येऊ शकत नाही मला जावं लागेल. मग सर म्हटले तू जाण उद्या सकाळी 7 च्या तिथं ये. इथं यज्ञनारायणामध्ये आलेल्या पाहुण्यांना वाढण्याकरिता माझी ड्युटी होती, पण परमेश्वराने असा योग आणला महाराज त्या ठिकाणी 3 दिवसाचा तो यज्ञ झाला, त्या यज्ञामध्ये अशी एकही आवती मंत्राविना गेली नाही की ज्यामध्ये मी आणि माझ्या धर्मपत्नीने समिधार्पण केले नाहीत. 3 दिवस तो कंटिन्यू यज्ञ होता. कुठं झाला तो यज्ञ? आज भगवान विश्वदर्शन भगवान ज्या ठिकाणी उभे आहेत त्या यज्ञाचं मध्यभागी ते मेन जे कुंड होतं ते या ठिकाणी होतं. मला सांगायचं तात्पर्य आहे त्या ठिकाणी शेलार मामाचं कीर्तन झालं, त्यानंतर मला वाटतं आणखीन सुरुवात 2-3 कीर्तनं झाले, 3 दिवसाचे 3 कीर्तनं आणि केंद्रे महाराज गोविंद महाराज केंद्रे ज्ञानेश्वरी लिहिणारे महाराज. ते कीर्तन झाल्याच्या नंतर लोकांनी इथल्या विचारलं, लोकांना आनंद वाटला कारण तो मंडप इतका भव्य होता की मंडप पाहूनच लोक असे हे झाले. लोकांनी विचारलं महाराज हे कधी कधी होणार इथून पुढे? तर साहेबांनी सांगितलं हे दरवर्षी होणार आणि दरवर्षी या 2002 पासून इथं काही ना काही टाळ वाजतात महाराज. कल्पना करा हा किती टोकाचा आणि किती म्हणजे बदललेला चमत्कार आहे. जिथं घुंगराच्या तालावर माता माऊल्या नाचत होत्या, बरोबर आहे ना, जिथं मदिरा पिऊन नाना प्रकारचे चित्रपट निर्माण झाले त्याच्यातले ते शीन पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतील, त्या जागेवर टाळ आणि मृदुंग वाजायला लागला. हा चमत्कार नाही तर काय महाराज? 2002 ते 2020 असा 18 वर्षाचा प्रवास आहे. या 18 वर्षाच्या प्रवासामध्ये प्रातस्मरणीय कराड सरांच्या हातून पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागक्काच्या माईनं इतके काम करून घेतले माणूस हे काम करू शकत नाही. नेपाळमध्ये भूकंप झाला त्या ठिकाणी 120 घरं आपल्या संस्थेच्या वतीनं कराड सरांच्या योगानं बांधून देण्यात आली. त्यानंतर जगामधील सर्वात मोठा घुमट की ज्याचं उद्घाटन महात्मा गांधीजी यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे आपल्या भारत देशाचे महामहिम राष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते या डोमाचा लोकार्पण सोहळा झाला. जगाच्या पाठीवर जे तत्वज्ञ शास्त्रज्ञ आणि संत या तिघांना एकत्रित आणणारा हा महात्मा तुमच्या दृष्टीनं माणूस असेल पण हा माणूस नाही, हा देव अवतारिक माणूस आहे. पूज्य कर्वे गुरुजींच्या भाषेमधून मी स्तुती करत नाही, वस्तुस्थिती तुमच्या पुढे मांडतोय. आतापर्यंत विश्वनाथांनी ज्या ठिकाणी हात लावला त्या भूमीचं सोनं झालं महाराज. ज्या कार्याला हात लावला त्या कार्याचं सोनं झालं. मी फक्त थोडीशी टीप देतो. आळंदीमध्ये संतांच्या नावाने बांधलेले घाट, इंद्रायणीच्या पवित्र तीरावर माऊली ज्ञानोबारायांना 724 वर्ष झाले. ज्ञानोबारायला त्याचं हे कार्य करून घेण्याकरिता 724 वर्ष थांबावं लागलं, वाट पाहावी लागली. जगद्गुरु तुकोबारायांच्या देवतीर्थ क्षेत्रामध्ये ज्ञान कर्म आणि भक्तियोग महाद्वार ज्याची उंची अशी आहे आपल्या डोक्यातली टोपी पडेल केंद्रे सरांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं महाराज. त्या ठिकाणी सरांनी दुसरं नाव नाही दिलं, ज्ञान भक्ती आणि कर्मयोग ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकारला त्या तुकोबारायचं नाव त्या प्रवेशद्वाराला दिलं. त्यानंतर आमच्या जीवनामध्ये हरिद्वार ऋषिकेश कुंभमेळ्याला गेलो त्याला 12 वर्ष झाले महाराज. काको पुढच्या जानेवारीपासून तो कुंभमेळा सुरू होतो बरं का, आता यावर्षी 12 वर्ष झाले महाराज. अक्का माऊलींना घेऊन आम्ही त्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालो आणि त्यानंतर सरांच्या आयोगाने प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची जी पुण्यतिथी आहे
महाराष्ट्रामधील नाही तर भारत देशामधील विज्ञान भवन, या विज्ञान भवनामध्ये कीर्तन आणि टाळ वाजवण्याचं उत्तरदायित्व पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये कराड सरांकडे जातं. आदरणीय डॉक्टर विजयजी भटकर आणि प्रातस्मरणीय कराड सर आणि यांना भेटलेला एक तिसरा महात्मा, थोर संत वृत्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर. कराड सरांना जी माणसं भेटली त्या माणसाची नावं इतकी जबरदस्त आहेत, कल्पना करा. विजय, कोणत्याही गोष्टीमध्ये हात घातला तरी विजयच. पंतप्रधानाला परमसंगणक निर्माण करून दिला, त्या परमसंगणकाचे उद्गाते विजय, त्यांच्या वडिलाचं नाव आहे पांडुरंग. त्यानंतर या आळंदीमध्ये तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे हा प्रकल्प जगाच्या पाठीवर पहिल्यांदा राबवला आणि सरांचा संकल्प आहे की या महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारत देशामधील सर्व तीर्थक्षेत्र ही ज्ञान तीर्थक्षेत्र आहेत, म्हणून ती इंटरनेटच्या माध्यमातून जोडायची. तर त्यांना रघुनाथ भेटला, प्रभू राम, रघुनाथजी माशेलकर साहेब. त्यानंतर हे डोमचं काम ज्यांनी केलं ते फिगरवर केलं. महाराज सर नेहमी सांगतात याला आर्किटेक्चर नाही, याला ब्लूप्रिंट नाही, पण सराकडे प्रत्यक्ष विष्णू आहे, श्री विष्णू भिषे. त्यांचं इतकं गणित किंवा त्यांचं ते ट्रिग्नॉमेट्रिक इतकं जबरदस्त आहे की सरांनी नुसतं कॅल्क्युलेशन सांगायचं आणि त्यांनी त्या भूमितीच्या ह्याच्यात बसवायचं आणि हा जगातला सगळ्यात मोठा डोम तयार झाला, श्री विष्णू. आळंदीच्या कार्यामध्ये त्या घाटाचा विस्तार करण्याकरिता वैकुंठवासी भिकाजी महाराज केंद्र यांचे सुपुत्र अंगदजी सरांना सारथ्यासारखे लाभले हो. त्यांच्या मातोश्री आपल्या समोर बसलेल्या आहेत. अंगद म्हणजे प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये, राम अवतारामध्ये विरोधी पक्षाकडे जाऊन ज्यांनी आपली भूमिका मांडण्याचं काम केलं. तुम्हाला माहीत आहे आळंदीचे घाट बांधताना किती त्रास झाला, कल्पनेच्या बाहेर. मध्ये इंद्राणीच्या पात्रामध्ये जो सुवर्ण कळस उभा केला, लोकांनी जेसीपी धाडल्या महाराज तो पाडण्याकरिता, इतका त्रास झाला. आळंदीच्या पलीकडच्या तीरावर ज्या समाध्या होत्या त्या समाध्या सर म्हणल्या अरे मी मार्बलमध्ये बांधून द्यायच्या होता, पण तरी लोकांनी इतका त्रास दिला, सरांच्या गाडीवर दगडफेक केली. श्रीमंत मुळे महाराज इथं उपस्थित आहेत. आळंदीचं काम करताना किती त्रास झाला हे मुळेंना माहीत आहे. लोकांनी शिवा द्यायच्या कराड सरांना, पण तरी सुद्धा कराड सरांचं ध्येय होतं की माऊलींना तर लोकांनी शिव्याच दिलं ना, कुणी चांगलं म्हणलं माऊली होती तेव्हा. तसं एक दिवस हे शिवा देणारे तोंड बंद होतील आणि तेच गुणगौरव करायला लागतील, आणि अक्षरशः तसंच झालं महाराज. ज्या वेळेला येथे साकारले पसायदान हा सोहळा आळंदीच्या विश्वमंचावर झाला, त्यावेळेला सगळे लोक भिरभिरी पाहत होते. सराची 75 आपण साजरी केली. जगाच्या पाठीवर 9,033 मृदुंग वादक एकाच वेळेला, जिथं भगवान शिवानी पहिला मृदुंग वाजवला त्या इंद्राणीच्या तीरावर सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये 9,033 मृदुंग वाजले महाराज. मी तर विश्वदर्शन भगवंताकडे अशी प्रार्थना करीन की सरांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा, आपण जर परमेश्वर कृपेने या भूमीवर राहिलो तर अलंकापूर तीर्थक्षेत्रामध्ये काकू आपण साजरा करू. सर मगापासून सकाळपासून आपली ज्ञानेश्वरी पाहून चिंतेत पडले की मला मुलांपर्यंत पोहोचवायची आहे, ती कशी पोहोचवता येईल. हे मगाशी जे सांगत होते का नाही हातात देऊन, आमच्या नारायण महाराज भेटले इथं. नारायण महाराजांनी सकाळी एक भारूड म्हटलं, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून सांगाय आले यमाई माझे नाव. या एकाच अभंगावर सरांनी आज संपूर्ण दिवसभर, मगाशी ते सगळे गुरुजन वर्ग होते त्यांनाही ज्ञानदान केलं, आणि आता जे आले होते ना इथं त्यातले अर्धे व्हाईस चान्सलर इथं, प्रो व्हाईस चान्सलर. त्याच्यामध्ये 2 मिलिंद आहेत. मिलिंद हे भगवान गौतम बुद्धाचं नाव आहे आणि मिलिंद हे भगवान श्रीकृष्णाचंही नाव आहे ज्ञानेश्वरीमध्ये. 2 मिलिंदच्या मध्ये विश्वनाथ बसलेले आहेत आणि महाराज ते त्यांना पुरातन आपल्या भजनी मालिकेतलं तत्वज्ञान सांगताय. इतका आनंद आहे. सरांना प्रश्न पडला मगाशी, मला बोलले की बाबा ही ज्ञानेश्वरी घराघरापर्यंत कशी जाईल.
हा जगाच्या पाठीवरचा एकच महात्मा आहे की ज्या महात्म्याने स्वतःचा सिद्धांत तयार केला. धर्मग्रंथ हे पूजेचे ग्रंथ नाहीत, तर धर्मग्रंथ हे जीवन ग्रंथ आहे. कसं जगावं आणि कसं जगू नये हे धर्मग्रंथ शिकवतात. सराचा सहस्त्रचंद्रन सोहळा, सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करण्याचं जर भाग्य आपल्याला उपलब्ध झालं तर महाराज मी सरांना एक विनंती करणार आहे की सर तुम्ही तर जगातले सर्व धर्म त्यांना पूज्य मानून त्यांचे धर्मग्रंथ तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये उपलब्ध म्हणजे ठेवलेले आहेत पूजेकरिता, पण ते मराठीमध्ये जर असले तर त्यात काय नेमकं सांगितलेलं आहे ते आम्हाला कळेल. तर मला वाटतं गुरुग्रंथ साहेब, त्रिपिटक, बायबल, बायबल मराठीमध्ये आहे, हे सर्व धर्मग्रंथ जगातल्या जवळजवळ 14-15 धर्माचे जर ट्रान्सलेट केले मराठीमध्ये तर मला वाटतं आमच्यासारख्या नवोदित मंडळींना निश्चित त्याचा अभ्यास करता येईल. काकू सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याला सरांच्या मनामध्ये जी खंत आहे ज्ञानेश्वरीची ही घराघरापर्यंत गेली पाहिजेत. आपण त्या घाटावर जर परमेश्वर कृपेनं हे झालं ना तर घाटावर ज्ञानेश्वरीचं पारायण करू, कारण जे घाट बांधले त्या ठिकाणी जागतिक सहिष्णुता सप्ताह सुरू झाला, लोक शिक्षणपर कार्यक्रम झाले, पण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण मात्र झालं नाही. इथं भगवंताच्या दरबारामध्ये 18 वर्ष लागले महाराज, गीतेचे 18 अध्याय आहेत. मग अशी काकूंचा आणि माझा विषय झाला. काकू म्हणले हे घडवून घेतल्या चाललंय, हे आपण कोणीच करत नाही. गीतेचे 18 अध्याय इथं आहेत. त्यानंतर सरांनी या पवित्र नदीच्या तीरावर 18 ऋषीचे आश्रम बांधलेले आहेत. तुम्हाला जर कधी योग आला तर निश्चित तुम्ही त्या आश्रमामध्ये जा. उजव्या बाजूला जगावमध्ये पद्मश्री शंकर बापू आपेगावकर यांनी सांगितलेले 2 सिद्धांत, त्याच्यातला पहिला सिद्धांत असा आहे की संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन होतं. किती साधा सिद्धांत आहे. आणि दुसरा सिद्धांत असा आहे की संगीताच्या साधनेतून शांत रसाची अनुभूती प्राप्त होते. हे 2 सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून सरांनी या ठिकाणी संगीत कला अकॅदमीची स्थापना केली, ज्याच्या अध्यक्ष आहेत श्रीमती भारतरत्न लता दीदी मंगेशकर. जगाच्या पाठीवर जेवढे वाद्य आहेत संगीत निर्माण करणारे, ते संगीत निर्माण करणारे जगाच्या पाठीवरचे सर्व वाद्य सा रे ग म प ध नी सा या, हे मी जे आता बोललं हे स्वर तर आहेत, पण कराड सरांच्या दरबारातील विश्वशांतीच्या त्या संगीत कला अकादमीमधली ह्या बिल्डिंग आहेत. तुम्हाला जर कधी योग आला तर हे जगाच्या पाठीवरचे वाद्य पाहण्याकरिता तरी तिथं तुम्ही जा. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, आज भगवंताच्या या दरबारामध्ये 18 अध्यायाचं हे पारायण पुष्प जे माऊली ज्ञानोबाराणी 56 भाषांचा केलासे गौरव, 56 भाषामध्ये त्या 56 भाषा याच्यामध्ये अंतर्भूत केल्या आणि संस्कृतमध्ये असलेलं तत्वज्ञान प्राकृतामध्ये मांडण्याचं काम ज्या ज्ञानोबाराणी केलं. पाठीमागची जी एकादशी झाली 15 दिवसापूर्वी कार्तिकी एकादशी, ती प्रत्यक्ष पांडुरंगाची, पांडुरंगाच्या 4 प्रमुख वाऱ्या, त्याच्यामध्ये आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री ह्या 4 वाऱ्या. पण यावर्षी कोरोना नावाच्या संकटाने मला वाटतं सगळ्या वाऱ्या जवळजवळ वारकऱ्याच्या बुडाल्या. पण आपण विश्वनाथाचे एवढे भाग्यवान वारकरी आहोत. सर म्हणतात अभिमान होऊ देऊ नका, खरं आहे त्यांचं. महाराज संपूर्ण जग बंद असताना, संपूर्ण विश्वामधलं चलनवलन वाहतूक सगळं बंद असताना आषाढीचा सोहळा आला, माझ्या माऊलीची वारी निघाली. त्या वारीमध्ये आपल्या सर्वांना सहभागी होता आलं नाही, पण आदरणीय काकूंनी या विश्वदर्शन भगदेवतेच्या मंदिरामध्ये मागच्या दसऱ्याला या ठिकाणी पूज्य श्री श्री विश्वेशतीर्थजी महाराज यांच्या शुभ हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि हे भगवंतानी तुमच्या माझ्यासाठी निर्माण केलं. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आ महानाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे, तसं आपण म्हणूया तुका म्हणे आ महानाथा कारणे. आणि ही विश्वसृष्टी किंवा ही लोणी निर्माण केली विश्वनाथे, असं म्हणायला हरकत नाही महाराज. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की या ठिकाणी
मी सरांची स्तुती करत नाही, कारण स्तुती ही कायम कुमारिका असते। ती चांगल्या माणसाकडे कधीच, म्हणजे वाईट माणसाकडे ती कधीच जात नाही। आणि चांगल्या माणसाची किती स्तुती केली तरी चांगले माणसं तिला कधीच स्वीकारत नाहीत काकू, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून या ठिकाणी हा जो ज्ञान यज्ञ झाला, या ज्ञान यज्ञाची उद्या सांगता आहे। बरोबर। मी बऱ्याच वेळेला विचार करत होतो की कुठला अभंग घ्यावा कुठला अभंग घ्यावा, पण म्हटलं इथं उभं राहिल्यावर जो सुचेल तो घ्यावा। आणि इथं आल्यावर ज्ञानेश्वरीकडे पाहिलं आणि सहज मला जनाबाईचा अभंग सुचला। जनाबाई ज्ञानदेवाच्या समकालीन संत। वारकरी संप्रदायामध्ये जाईची वेल म्हणून तिची पूजा केली जाते। जशा पंच पाच त्या हे आहेत पतिव्रता, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी, पंचकन्या त्या पतिव्रता आहेत। त्याप्रमाणे तुमच्या माझ्या जीवनामध्ये लाभलेल्या ह्या त्यागमूर्ती श्रीमती प्रयागक्का कराड ह्या पूर्ण ब्रह्मयोगिनी आहेत आणि त्याचे अनुभव आपल्याला आलेले आहेत। महाराज, या पूर्ण ब्रह्मयोगिनी अक्का माईच्या आशीर्वादाने या ठिकाणी सरांनी जगाच्या पाठीवर MIT नावाच्या संस्थेची स्थापना केल्यापासून फक्त ज्ञानेश्वरी आणि तुकोबा ज्ञानोबारायचं पसायदान आणि माऊलींची प्रतिमा घेऊन जगाच्या पाठीवर सर गेले। स्वामी विवेकानंदांनी 1869 जे भाषण केलं जगाच्या पाठीवर, त्या धर्म परिषदेमध्ये विवेकानंदानंतर भाषण करण्याचा पहिला मान मिळाला आदरणीय कराड सरांना। ज्याप्रमाणे विवेकानंदांनी सांगितलं माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स, अमेरिकेतल्या लोकांना माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हटलं, सगळे लोक टाळ्या वाजू लागले, नवे नवे विवेकानंदावर मोहित झाले। त्याप्रमाणे कराड सरांनी ज्या वेळेला अथर्ववेदातील तो सिद्धांत मांडला वसुदेव कुटुंबकम, आणि नैतिक शिक्षणाचा सिद्धांत मांडला, ज्ञानोबा तुकोबा पांडुरंगाचं तत्वज्ञान त्या परिषदेमध्ये मांडलं, आणि 5 ते 10 मिनिटाचं भाषण झालं आणि 10,000 डिलिगेट्स जे विविध धर्माचे तत्वज्ञानी लोक होते ते सगळे उभे राहिले आणि असे टाळ्या वाजू लागले। त्या फिल्ममध्ये आपण पाहिलं। विवेकानंदानंतर या जगाच्या पाठीवर या वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जाणारा हा महात्मा, हा माणूस कसा असू शकेल? हा देव अवतारी विज्ञान आणि ज्ञानाधिष्ठित या समाजाच्या समोर तत्वज्ञान मांडणारा हा महान तत्वज्ञानी संत आहे। आपण त्यांच्या सानिध्यात आहो म्हणून आपल्याला कळत नाही। या ठिकाणी आज जो अभंग निवडला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांचा आणि नामदेवरायाचा सहवास, आणि या दोघांच्या सहवासामध्ये नामदेवरायाच्या घरी, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 14 माणसाच्या कुटुंबामध्ये नारा, विठा, महादा, गोंदा, आऊबाई, लाडाई, येसाई, दामू शेट्टी हे 14 माणसाचं कुटुंब, आणि या 14 माणसाच्या कुटुंबामध्ये 15वी जनाबाई, एक 7 वर्षाची मुलगी, परभणी जिल्ह्यातलं गंगाखेड नावाचं गाव, आई वडील वारकरी संप्रदायाचे वारी करणारे पांडुरंगाची। त्या मुलीनं विचार केला की बाबा मला सुद्धा पांडुरंगाच्या वारीला यायचं आहे। त्यावेळेला आईबापाने सांगितलं अगत बाई तिथं व्यवस्था नसते, वारीमध्ये काकू व्यवस्था असते का? राहायला अंतरायला जमीन, पांघरायला आकाश, भूक लागली तर जे मिळेल त्यात खावं लागतं, तिथं जिभेचे चोसले पुरवतायत? नाही महाराज, या दोनही काकूंनी वारीचा अनुभव घेतलेला आहे आणि अशा वारीमध्ये आता आपल्याला तरी व्यवस्था आहे, पण महाराज त्या काळामध्ये कल्पना करा 12व्या शतकामध्ये काय व्यवस्था असेल? रोड तर नाहीच, पायात चप्पलही नाही। अशा अवस्थेमध्ये ती 7 वर्षाची मुलगी आईबापाच्या पाठीमागे लागली। आईबापाने तिला घेतला आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आली। आता चंद्र तिथं आल्याच्या नंतर विधी काय आहे? चंद्रभागेचं स्नान आणि त्यानंतर विधी तो हरिकथा, हा पंढरपुरातला विधी आहे। पहिलं आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करायचं। त्या दोघांनी काय केलं, त्या बाईजवळ कपडे दिले, म्हटले बाई आमचे कपडे घ्या, आम्ही दोघही जण पती पत्नी म्हणजे आई वडील स्नान करून येतो, पण एक ध्यानात ठेव बरं का, गर्दी भरपूर आहे, इथून जाऊ नको कुठं। जनाबाई म्हटली हो बाबा काय हरकत नाही, या स्नान करून। चंद्रभागेमध्ये दोघं गेले, स्नान केलं, ज्या चंद्रभागेनं
अनेक लोकांची पाप हरण करण्याचं आतापर्यंत काम केलं। नामदेवरायाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा गोदा गंगा नव्हती त्याच्या अगोदर चंद्रभागा होती, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, नामा म्हणे बा श्रीहरी आणि ती म्या देखिली पंढरी, असे सुदर्शनावरी म्हणून या अविनाश पंढरी। माझी बहीण चंद्रभागा करीत असे पाप भंगा, त्या चंद्रभागेमध्ये दोघांनी स्नान केलं पण गर्दीमध्ये यायला थोडासा विलंब झाला। हे 7 वर्षाचं लेकरू धीर धरून धरून किती वेळ धीर धरणार, 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, हिला वाटलं आपण हे कपडे घ्यावे आणि आपल्या आईबाबाला शोधण्याकरिता जावं म्हणून तिनं जागा सोडली। पंढरपुरामध्ये गर्दीमध्ये जर जागा सोडली तर त्या माणसाची भेट पुन्हा आपल्या जाग्यावरच होती, ते भेटत नाहीत महाराज माणसं आपल्याला, का तर प्रचंड गर्दी असते। ते दोन माता पिता स्नान केलं आणि बाहेर निघाले आणि इकडच्या बाजूनं ती मुलगी 7 वर्षाची कपडे घेऊन त्यांना शोधत शोधत निघाली। ही इकडच्या बाजूने गेली, हे इकडच्या बाजूने गेले, परिणाम असा झाला त्यांची भेट झालीच नाही। 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले। आता मात्र माझ्या आईवडिलांनी मला इथं सोडून ते निघून गेलेले आहेत असं जनाबाईला वाटायला लागलं आणि मग जनाबाई रडायला लागली। 7 वर्षाची मुलगी हो, रडता रडता एका वारकरी, दयेचा वारकरी होता आमच्यामुळे महाराजासारखा, त्याने विचारलं ताई का रडतेस तू, म्हणले अहो माझे आई बाबा मला सोडून गेले, म्हणले काळजी करू नको, चल माझ्या समवेत आणि जिथं चोखोबारायाची समाधी आहे त्या समाधीच्या तिथं तिला आणून बसवलं। वडिला आई वडिलाचे कपडे घेऊन छोटीशी 7 वर्षाची मुलगी तिथं बसली, सांगितलं बाई कुठं गेले नसतील, बारीमध्ये लागले असतील। आणि मग त्या बारीमध्ये ती प्रत्येक माणसाला पाहू लागली, प्रत्येक माणसामध्ये स्वतःचा बाप आणि स्वतःची आई शोधू लागली। आता तुम्हाला माहिती आहे दर्शनाला उभं राहिल्यानंतर किती तास उभं राहावं लागतं, कमीत कमी 12-14 तास उभं राहावं लागतं। महाराज परिणाम असा झाला की त्या ठिकाणी आता आपले आई वडील दिसत नाहीत म्हणून ती थकलेली होती, पोटात अन्नाचा कण नाही म्हणून तिथं त्या कपड्यावर असं डोकं ठेवलं, मग अशा आमच्या काकू इथंच झोपल्या बघा, तसं डोकं ठेवलं आणि तिला गाढ झोप लागली। सकाळी 4 वाजता नामदेवराय राऊळामध्ये काकडा करण्याकरिता आले, अखिल गोड ब्रह्मांड नायक पांडुरंगाचा काकडा सुरू झाला, जसा काकडा आपला 3-4 दिवस सुरू आहे त्याचं वर्णन करण्याची काही गरज नाही। महाराज नामदेवरायाचा काकडा सुरू झाला आणि त्या काकड्याच्या आवाजानं, कारण तिथं टाळ मृदुंगाचा गजर होत असतो असं लिहिलेलं आहे वाटतं का काहीतरी, टाळ मृदुंगाच्या गजरानं या मुलीला जाग आली पण तिचं कोणीच ओळखीचं भेटत नव्हतं। शेवटी नामदेव महाराज परत आले, त्यांनी त्या मुलीकडं पाहिलं आणि तसेच पुन्हा घरी गेले। दिवसभर ती तिथं थांबली पण तिचं दुःख ऐकून घ्यायला कोणीच मोकळं नव्हतं। संध्याकाळी पुन्हा देवदर्शनाकरिता आले आणि रात्री ज्यावेळेला नामदेवराय आपल्या घरामध्ये झोपले त्यावेळेला पांडुरंग परमात्मा नामदेवरायाच्या स्वप्नामध्ये गेले, नामा तू माझा लढिवाळ भक्त आहेस रे, एक काम कर, मंदिराच्या पायरीवर 7 वर्षाची मुलगी बसलेली आहे त्या मुलीला तुझ्या घरी घेऊन जा, आईबाबाची भेट झालीच नाही। पुन्हा त्या नामदेवराय आले, त्या मुलीला विचारलं नाव काय आहे बाई तुझं, आवाज क्षीण झाला होता, तोंडातून बोलता येत नव्हतं, या देहाला जना म्हणतात। नामदेवरायाच्या पुढे प्रश्न पडला, आपल्या घरी उमराच्या बरबट्याची भाजी करून आपण खातोय, दररोज सगळं काम करायचं आणि सगळं काम करता करता भगवंताचं नामचिंतन करायचं आणि मिळेल त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचा, आपल्या घरी 14 माणसं, ही 15वी आपल्या ओळखीची नाही पण जर नेली तर आपले आईबाबा काय म्हणतील, बाबा कामाला गेले होते दामूशेटी, घरामध्ये आई गोनाई होती। नामदेवरायाने त्या 7 वर्षाच्या मुलीच्या हाताला धरलं आणि घरामध्ये आणलं, तिला तुळशी वृंदावन होतं बाहेर, तिथं सांगितलं जरा इथं थांब। नामदेवराय घरात गेले, आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि ढसा ढसा रडू लागले। आईने विचारलं नामा काय झालं का रडतोस, सांगितलं आई आतापर्यंत मी तुमच्या आज्ञेचं उल्लंघन केलं नाही पण आज मात्र मी माझ्या स्वतःच्या मनानं माझ्या पांडुरंगाच्या सांगण्यावरून एका 7 वर्षाच्या मुलीला आई घेऊन आलोय,
कुठे नामाती आई तुळशी वृंदावनाजवळ बसलेली आहे. गोनाई बाहेर गेली आणि त्या मुलीकडं पाहिलं महाराज, तिच्या चेहऱ्यावर छात्र तेज आणि ब्रह्म तेज होतं, पण पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळे ती सुकून गेलेली होती. एखादी कळी जशी सुकून जावी तशी. गोनाईनं तिला जवळ बोलवलं, तिच्या गळ्यावर गालावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, बाई काही काळजी करू नको ये. तिच्या अंतकरणात पुन्हा प्रेम दाटलं की नामदेवरायसारखा भाऊ मला माझ्या जीवनात मिळाला आणि गोनाईसारखी आई मला मिळाली. घरात बसवलं पण घरात पाण्याशिवाय दुसरं काहीच देता आलं नाहीच गोनाईला, कारण दामोशेट्टी ज्या वेळेला तिकून येतील आणि जे काय आणतील त्याच्यामध्ये 14 माणसासाठी दळायचं आणि मग काकू त्याची भाकरी करायची आणि ती मग त्या 14 माणसाला वाढायची. पण ही थकलेली होती. तुळशी वृंदावनाजवळ एक पोतं टाकलं आणि सांगितलं, बाई बस स्वयंपाक झाला की मी तुला आवाज देते. रात्रीचे 8-8:30 वाजले. दामोशेट्टी एका पिशवीमध्ये थोडंसं धान्य घेऊन आले. गोनाई ते धान्य घेतलं दळायला बसली. पण नामदेवरायालाही भीती, गोनाईलाही भीती, बायकालाही भीती असते नवऱ्याची, बरोबर आहे का नाही? कारण काही नवरे असे आहेत ऐकत नाही. मग अशा आता साहेबांना काकूची इच्छा होती फुगडी खेळावं त्यांच्यासोबत, पण साहेब म्हटले नाही असं केलं, लवकर आठवा, अवघड आहे ना महाराज. पाय लक्ष्मीच्या हाती जरी असले पण तरी सुद्धा अवघड आहे हो काही काही गोष्टीमध्ये. त्या ठिकाणी आता दामोशेट्टी आपल्याला काय म्हणतील म्हणून दोघंही रडायला लागले, कोण गोनाई सुद्धा आणि नामदेव सुद्धा. दामोशेट्टी विचारतात, दळण दळण चालू आहे, रडागली का? तर म्हटले, महाराज माझ्या नामदेवाने एक अपराध केला आणि तुम्हाला न विचारता एका मुलीला मी घरात घेतलं. कोण मुली आहे? सांगितलं, ती तुळशी वृंदावनाजवळ झोपलेली आहे. झोप कशाची हो महाराज? त्या पोत्यामध्ये जनाबाई अक्षरशः रडत होती. ते पोतं ओलं चिंब झालं महाराज. रडून रडून तिच्या डोळ्यातले आसू आटले होते. दामोशेट्टी आले 8:30 रात्री, त्या मुलीला उठवलं. तिला वाटलं नामदेवरायासारखा भाऊ भेटला, गोनाईसारखी आई भेटली. पण आता जर हा दामोशेट्टी याने जर आपल्याला घराच्या बाहेर हाकललं तर आपलं काय खरं जीवच द्यायची वेळ आहे. पण दामोशेट्टीनं त्या मुलीकडं पाहिलं, तिच्या पाठीवर हात फिरवला, कारण ते नामदेवरायाचे वडील होते महाराज. थोडीशी 25-30 वर्षापूर्वीची माणसं श्रीमंत नव्हती, गरीब होती, पण त्यांच्याकडं माणुसकी होती बरं का. माझ्या अक्का माऊलीचा जर विचार केला तर घरात कुणीही आला तरी पहिला प्रश्न करायचा, जेवलास का? याला माणुसकी म्हणतात, याला संस्कृती म्हणतात. महाराज गोना दामोशेट्टीनं त्या मुलीच्या हात गालावून हात फिरवला आणि सांगितलं, बाई रडू नकोस, काळजी करू नकोस, माझा नामदेव रोज पांडुरंगाची सेवा करतोय, याला सकाळी उठल्यापासून दुसरं काही सुचत नाही. आम्ही तर म्हणतो हा नाम्या वेडा झाला. पण जना मी तुला माझ्या पांडुरंगाच्या आणि या चंद्रभागेच्या साक्षीने एक वचन देतो की माझ्या पांडुरंगाची शपथ आहे, माझ्या घरातल्या 14 माणसाच्या कुटुंबाला मी जसं वागवतो, जशी चटणी भाकर खाऊ घालतो, तशी माझ्या कुटुंबातला एक घटक म्हणून तुलासुद्धा मी अंतर देणार नाही. दामोशेट्टीसारखा बाप भेटला. आणि योगायोगाने मागची एकादशी जी झाली ना कार्तिकीची, त्या एकादशीला ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई हे 4 भावंड भगवंताच्या दर्शनाकरिता पंढरपूरला आले. नामदेवरायाचं कुटुंब महाराज, त्या कुटुंबामध्ये ज्या वेळेला ज्ञानोबा राय तिथं आले आणि त्यांनी त्या मूर्तीकडे पाहिलं, त्यावेळेला त्या मूर्तीमध्ये ज्ञानोबा रायांना काय दिसलं? सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हारे श्रीहारी पाहिला डोळे भरी, पाहता पाने दुरी सारोनिया, ज्ञान देव मने नयनाची निज ज्योती, अंती ही मूर्ती उभी विटेवरी. माऊलींचं 22 वर्षांचं वय आहे आणि आता या 21व्या वर्षामध्ये माऊलींनी सांगितलं, भगवंता मायबापा ज्याकरिता या मृत्यूलोकामध्ये तू मला पाठवलंस ते कार्य आता माझ्याकडून परिपूर्ण झालेलं आहे. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ त्याची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर अनुभवामृत म्हणजे अमृतानुभव
हाई ग्रंथ निर्माण झाला, चांगदेव 65 ग्रंथ निर्माण झाला, आणि मगाशी आपण ज्या आनंदामध्ये प्रत्येक जण सहभागी झालो तो हरिपाठाचाही ग्रंथ निर्माण झाला. देवा आता या मृत्यूलोकामध्ये राहावं असं वाटत नाही, माझं आयुष्य आता संपलेलं आहे, मला मला समाधी घेण्याची परवानगी द्या. त्या कार्तिकीला नामदेवरायाच्या साक्षीनं ज्ञानोबारायांनी आपला मानस पांडुरंगाच्या समोर बोलून दाखवला. पांडुरंगाला माहीत होतं, कारण ज्ञानदेव आत्मा माझा प्रत्यक्ष पांडुरंगच ज्ञानाच्या रूपाने अवतीर्ण झाले होते, त्यांना त्याचं स्वतःचं माहीत असल्यामुळे पांडुरंगाने सगळ्या संतांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, गडे हो माझा ज्ञाना आता समाधीस्थ होणार आहे, समाधीसाठी जागा निवडली महाराज. आता अनेक अभंगामध्ये वर्णन आहे त्याचं, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा, त्या 84 सिद्धाच्या सानिध्यामध्ये शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. त्या शिवपीठाच्या चरणाजवळ ज्ञानोबारायांना समाधीची जागा निवडली. नामदेवरायाचं कुटुंब आलं महाराज पूर्ण, नारा विठा महादा आणि गोंदा, समाधीची जागा साफसफाई करायला होते. यावरून संपूर्ण कुटुंब आलं. प्रत्यक्ष विटेवरचा परमात्मा अष्टमीलाच पांडुरंगाच्या दरबारामध्ये आपल्या अलंकापूर तीर्थक्षेत्रामध्ये आले, ज्या इंद्रायणीच्या तटावर इंद्रादिक देवानी तपश्चर्या केली महाराज, त्याच इंद्रायणीच्या तीरावर घाट बांधण्याचं काम, एका बहिणीला दिलेली दिवाळी कराड सरांनी, म्हणजे घाट आहेत या इंद्रायणीच्या तीराची. सरांच्या हातून आता 2-3 कामं पुढचे पूर्ण व्हावेत. त्यातलं पहिलं काम आहे की चंद्रभागेच्या तीरावर घाट व्हावेत, हा त्यांचा संकल्प आहे. कित्येक वर्षापासून तो संकल्प पुंडलिकरायाच्या साक्षीने केलेले आहेत. मी भगवंताला प्रार्थना करतो की ते करण्याचं सामर्थ्य माझ्या कराड सरांना द्या. त्यानंतर आता काल जी सरपंच परिषद झाली, त्या परिषदेमध्ये भारत देशाचे वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी कराड साहेबांना त्या याच्यामध्ये वेबवरून जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सांगितलं, कराड साहेब मी 12,000 कोटीचा प्रकल्प करतोय रोडचा, देहू आळंदी पंढरपूर, तर या रोडमध्ये आपल्याला 9,033 ओव्या ज्या ज्ञानेश्वरीच्या आहेत, त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या कुठं कशा बसवायच्या आणि तुकोबारायचे अभंग कसे बसवायचे याचं आम्हाला मार्गदर्शन करा, मी तुमच्याकडे माणसं पाठवतो. 4-5 दिवसापूर्वी ही गोष्ट घडली आणि कराड सरांनी गडकरी साहेबांना काय उत्तर दिलं माहिती आहे का, की साहेब तुम्ही मला आज्ञा करू नका. म्हटलं, ही आमची आज्ञा आहे, कारण या भारतभूमीमध्ये या महाराष्ट्रामध्ये अध्यात्मामध्ये तुमच्यासारखा दृष्टा पुरुष मला दुसरा कोणी दिसत नाही. कराड साहेबांनी उत्तर दिलं की साहेब 30 वर्षापासून मी या गोष्टीची वाट पाहतो, 30-35 वर्षापासून या गोष्टीची मी वाट पाहतोय, कारण माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये जिवंत तत्वज्ञान लिहिलेलं आहे, कसं जगावं आणि कसं जगू नये. महाराज साहेबांनी उत्तर दिलं, म्हटले मला विनंती करू नका, मला आदेश द्या. सरांच्या योगानं हे काम पूर्ण व्हावं, कारण तेच करू शकतात, कारण तुम्ही विश्वनाथ रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी आणि पाया पडिलो बराडी. त्यानंतर सरांचा 10-15 वर्षापासून संकल्प होता प्रभू रामचंद्राच्या त्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं, विश्वधर्मी मानवता भवन प्रतिकृती तयार केली जी आपल्या डोममध्ये तयार आहे महाराज. सरांचं आपण म्हणतो, सर म्हणतात विवेकानंदाचे शब्द सिद्ध अवस्थेमधले आहेत, वाचासिद्धी आहे. आता सरांचे शब्द काय वाचासिद्धीचे नाहीत का? सरांच्या प्रत्येक भाषणामध्ये तेच असतं. विवेकानंदाचे शब्द की विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय झाल्यानंतर जगामध्ये विश्वशांती नांदेल महाराज, ते शब्द. तर या ठिकाणी सरांच्या मुखातले शब्द तयार झाले आणि काकू आपण मागच्या एकादशीला कार्तिकी एकादशीला पंढरपूरला आपला 16 संपन्न झाला आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आपण इकडं निघालो त्यावेळेला निकाल दिला न्यायालयाने की राम मंदिर रामाच्या जागेवरच होईल आणि त्या राम मंदिराकरिता आपल्या संस्थेच्या वतीनं पहिली देणगी जाहीर झाली 21 कोटी रुपये, त्याची गर्जना सुद्धा कराड सरांनी केली. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, मगाशी विषय झाला की काकू म्हणतात कोटी रुपये कसे असतात मला एकदा दाखवा.
सर म्हटले 1983-84 ला संस्था सुरू झाली, बरेच पैसे संस्थेकडे आले, पण मी अजून त्या पैशाला पाहिलेलं नाही। 10 रुपये जरी एखाद्या वासूला देवाला द्यायचे असले तर सरांचे जे दोन सारथी आहेत गोरे मामा आणि चंदू मामा, अरे चंदू जरा 100 रुपये दे रे, 10 रुपये दे जरा पैसे दे। सरांच्या खिशामध्ये फक्त त्यांचं MIT चं एक कार्ड असतं आणि बाकी दोन्ही खिशे मोकळे असतात, मोबाईलसुद्धा नसतो जवळ, बरं का। फक्त अंगावरचे कपडे आणि फक्त सर आणि त्यांच्या डोक्यात ज्ञानोबा तुकोबा आणि पांडुरंगाचं तत्त्वज्ञान। महाराज हे संसारात असून नसण्यासारखं आहे। जेवी जळात पद्मपत्र, आपल्याला 5 रुपये जरी तिकडे राहिले तर 50 वेळा आठवण येते, पण हा करोडोचा लाखोचा एवढा हा विश्व पसारा सरांनी निर्माण केला, वसुदेव कुटुंबकम, ते म्हणतात मी त्या अजूनही पैशाला पाहिलं नाही। हे इथं विश्वदर्शन देवतेच्या साक्षीनं मगाशी सांगितलं सरांनी, काकू सांगितलं, बरं का। मला सांगायचं तात्पर्य आहे की सरांकडे जे जे काही ऐश्वर्य आलं, आणि दुसरा एक अनुभव त्यांनी सांगितला, 40 वर्षापूर्वी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सर सपत्निक दर्शनाला गेले, एकादशीच्या पर्व काळावर रुक्मिणी मातेच्या हातातून 20 रुपयाची जुनी नोट मिळाली, म्हटली ती नोट माझ्या हातात मिळाली, आणि तेव्हापासून या सर्व विश्वशांतीच्या डोलाऱ्यासाठी प्रत्यक्ष रुक्मिणी आईसाहेबांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि या कामाला सुरुवात झाली। महाराज ज्या घराण्याची परंपरा आहे की पांडुरंगाचं भजन ही त्या घराण्याची परंपरा आहे, या घरातल्या माणसाचा फक्त मी विचार तुमच्या पुढे मांडतो, त्यांची नावं पहा, विश्वनाथ, तुळशीराम, काशीराम, त्यानंतर प्रयाग अक्का, शशिकला, पंचफुला, आणखी एक कोण आहे काकू, चंद्रभागा, आणि सरांच्या आईचं नाव आहे सरस्वती। किती नावामध्ये समन्वय हो, ज्या सरस्वतीच्या पोटी सरांनी जन्म घेतला, अरे सरस्वती म्हणजे विद्येची आराध्य देवता शारदा आहे, नवे नवे सरस्वती माता आहे, त्या सरस्वतीच्या पोटी सरांनी जन्म घेतला आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सरस्वतीचं वैभव निर्माण केलं। आज 4 विद्यापीठं सरांनी या भारत देशामध्ये निर्माण केले, 78 संस्था आहेत, जवळजवळ 80,000 विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतायत, आणि कितीतरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सगळ्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली। मी अतिशयोक्ती नाही, कारण हे कुणीतरी सांगितलं पाहिजेत, नवीन पिढीला यातलं काहीच माहीत नाही काकू, हे कुणीतरी सांगितलं पाहिजेत। मी काही स्तुतीपाठक नाही किंवा सरांचा भाट नाही, पण जे वस्तुस्थिती 20 वर्षात पाहिलं त्या 20 वर्षामध्ये, त्यानंतर हा डोम निर्माण झाला, त्यात कोणी निर्माण केला किंवा कोणी बांधकाम केलं तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे गोविंद आलेटी, गोविंद। त्यानंतर दुसरे आहेत दिलीप शेठ महाराज, असे माणसं सरांना भेटले रात्रंदिवस पळणारे। सरांनी शब्द टाकायचा आणि तो शब्द सर येईपर्यंत पूर्णत्वाला तडीला जायचा, असे नामवाले माणसं भेटले। त्या नामासुद्धा एक जादू आहे। कालच आम्हाला एका महात्म्याची ओळख सरांनी करून दिली, ज्यांनी 120 ग्रंथ का काहीतरी जास्त लिहिलेले, मुकुंदनाथ स्वामी आपल्या समोर बसलेले आहेत। आणि जीवनामध्ये सरांनी एक काम केलं, साधू संतांचे गुणदोष न पाहता, कारण त्यांचं एक वाक्य मला आठवतं, सद्गुणाची पूजा ही ईश्वर पूजा आहे, म्हणून गुणदोष न पाहता जगाच्या पाठीवर कराड सरांनी जेवढ्या संतांची सेवा केली तेवढी कलियुगामध्ये कुणीच सेवा केली नसेल। महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार, 105 कीर्तनकाराचा ऋषीपंचमीच्या दिवशी रोबोकांचा तो मंडप कृष्णाचा, त्याच्यामध्ये सरांनी सत्कार केला, आणि भगव्या वस्त्रावाले तर किती आले आणि किती गेले नावं माहीत नाहीत आपल्याला। महाराज त्यांनी ज्या भूमीमध्ये जन्म घेतला त्या भूमीपासून सुरुवात केली, स्वतःच्या गावामध्ये रजाकारांनी उद्ध्वस्त केलेलं राम मंदिर बांधून, आणि मराठ्यांनी जो मुस्लिमाचा दर्गा होता जैनुद्दीन चिश्तीचा दर्गा, तो दर्गा तोडला होता, ती मस्जिद तोडली होती, सरांनी स्वतःच्या गावातून सुरुवात केली। हिंदू आणि मुस्लिम एकत्र झाले, राम मंदिर उभं राहिलं, इकडं जैनुद्दीन चिश्तीचा दर्गा उभा राहिला, दोघाच्या मध्ये गोपाळबुवाचं मंदिर आणि सोनसळा नावाच्या नदीवर राम रहीम सेतू उभा राहिला। त्यानंतर सर हे गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीचं नाव घेऊन जगाच्या पाठीवर गेले, गौतम बुद्धाचं सुद्धा इथं विहार व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि गौतम बुद्धाची अगदी विलोभनीय मूर्ती बौद्ध पौर्णिमेच्या मागच्या 2 वर्षापूर्वी रामेश्वरामध्ये स्थापन केली।
मला सांगायचं तात्पर्य आहे, मित्रो माझा अभंग आहे वाचावी ज्ञानेश्वरी, मी हे ज्ञानच वाचतोय. हे कराड सरांनी आता एक पुस्तक लिहिलं बघा की जगामध्ये अशक्य काय आहे. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनातले 13-14 पॉईंट लिहिले की आळंदीचा विश्वदूर रूपदर्शन मंच किती दिवसात उभा राहिला, गरुड स्तंभ किती दिवसात उभा राहिला, हा डोम किती दिवसात उभा राहिला, हे मंदिर किती दिवसात उभं राहिलं, राम रहीम सेतू किती दिवसात उभा राहिला. तुम्हाला एकदा हे डोळ्याखालून घाला, ते इंग्रजीत आहे, मला जास्त कळालं नाही, मराठीत पाहिजे होतं ते. महाराज प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी हे अशक्य कोटीतल्या गोष्टी सरांच्या हातून झाल्या हे ज्ञानच वाचतोय मी, कारण हे ज्ञानेश्वर नाही तर विज्ञानेश्वर आहेत. जीवनाच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल तर वाचण्यासारखं या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये भरपूर वाङ्मय आहे. खाकू कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत. पण एक ध्यानात ठेवा, तुम्ही जर जीवनात नाटक वाचले तर तुमच्या जीवनाचं नाटक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जीवनामध्ये कथा कादंबऱ्या वाचल्या तर महाराज त्याच्यापासून तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार नाही. पण या ज्ञानेश्वरीचं अनेकांनी वर्णन केलं, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. पण कशी वाचावी याला मात्र फार महत्त्व आहे काकू. भाव धरो निया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. अंतकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजेत. आता शुद्ध भाव म्हणजे काय तर कराड सरांनी समाधीवर डोकं ठेवलं की सरांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात हे मी कित्येक वेळा पाहिलं. नवे नवे एखादा प्रसंग जरी माऊलींचा सांगायला लागले तर त्यांना 2 मिनटं थांबावं लागतं, सांगता येत नाही ते, अंतकरण भरून येतं. डोळ्यातून अश्रूपात होतो, मगाशी 2 वेळा सरांच्या डोळ्यातून अश्रूपात झाला. तर याला परमार्थामधला शुद्ध भाव म्हणतात महाराज. तुकोबारायांच्या भाषेत सांगू का, कंठे प्रेम दाटे नैने निरलोटे, कंठे प्रेम दाटे नैने निरलोटे, प्रेम दाटे नैने निरलोटे, कंठे प्रेम दाटे नैने निरलोटे. हृदय प्रगाटे राम रूप, हृदय प्रगाटे राम रूप, हृदय प्रगाटे राम रूप, मग राम नामे उपजियावरी, मग राम नामे उपजियावरी. हृदय प्रगाटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजावरी, मग राम नामे उपजावरी. काकू माझ्यावर टीका होते, हे कीर्तनात रडतात. आमचा बाप रडतो, बाप जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पापा, ज्ञान देवा माय बापा. आमचे गुरुतुल्य असणारे कराड सराच्या डोळ्यात असू येतात. माझ्यावर टीका झाली बऱ्याच वेळा आणि अजूनही पुढे होईल, पण ते आतून येताना ते काय नाटक करतायत नाही रडायचं. महाराज या ठिकाणी बारकाईने विचार केला तर जगाच्या पाठीवर मी बोलून गेलो, अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, पण भवसागर तरुण जाण्याकरिता आणि वाचण्याकरिता जगाच्या पाठीवरचा एकमेव ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरी ज्ञान, ज्या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष विष्णूने आपल्या मुखातून प्रतिपादन केलंय. सोमुखे आपुल्या सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेशी. प्रत्यक्ष भगवंताने हे ज्ञान 5-5 हजार वर्षापूर्वी प्रतिपादन केलं, ते ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ 6 अंगाचा आहे. काकू ज्ञानेश्वरी ज्याच्यावर ठेवलेली आहे त्याला काय म्हणतात, व्यासपीठ. व्यासपीठ व्यासपीठ आमच्या गुरुजींनी सांगितलं. एकाने प्रश्न विचारला, बाबा व्यासपीठ म्हणजे काय हो,
तर म्हटले कीर्तनकार महाराजांनी उत्तर दिलं, तुला बाजरीचं पीठ माहीत आहे का, तुला ज्वारीचं पीठ माहीत आहे का, गव्हाचं पीठ माहीत आहे का, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, तसं व्यासपीठ। आता व्यासपीठाचं वर्णन सांगणारे जर गुरुजी असे असतील तर आपल्या डोक्यात कधी उजड पडेल महाराज? महाराज ते जे व्यासपीठ आहे प्रॅक्टिकल सांगितलं, त्या एकाच याच्यामध्ये दोन खटक्या अशा गुंतवलेल्या आहेत, असं केलं की ते बंद होतं आणि असं केलं की ते उघडतं। नलवडे महाराज कीर्तन झाल्याच्यानंतर ते व्यासपीठ पाहायचं, हे कसं बनवलं असेल, ह्या खटक्यात खटक्या कशा गुंतवल्या असतील, असा प्रश्न आपल्याला सहज पडू शकतो। पण सुतार नावाची जर जात असेल ना, पांचाळ महाराज, परम आदरणीय आमचे भालेराव महाराज, बरं का, तर त्याला ते लगेच कळतं हे खटक्यात खटक्या कशा गुंतवल्या, ते जात सुताराची पाहिजेत। हा महाराज, ते सहा अंगाचं व्यासपीठ आहे, सहा अंगाच्या व्यासपीठामध्ये जो ग्रंथ आहे तो ग्रंथ सुद्धा सहा अंगाचा आहे। त्याच्यामध्ये प्रश्न आहे, कोण विचारतोय प्रश्न? अर्जुन विचारतोय। त्याच्यामध्ये प्रश्नाला उत्तर आहे, त्याच्यामध्ये सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये दृष्टांत आहे, वक्ता आहे आणि श्रोता आहे, असा सहा अंगाने परिपूर्ण असलेला हा ग्रंथ आहे। आणि सहा अंगाने परिपूर्ण असणाऱ्या भगवंताच्या मुखातून तो बाहेर पडलेला आहे। यश श्री औदार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे सहा अंगाने तो ग्रंथ निर्माण झालेला आहे। आणि म्हणून त्या ग्रंथामध्ये सुरुवात गणेशाला वंदन करून आहे, सरस्वतीला वंदन करून आहे, आणि जगाच्या पाठीवर मागाशी कराड सरांनी सांगितलं मॅनेजमेंटचा ग्रंथ हा दासबोध आहे आणि भक्ती करण्याकरिता सुलभ हा ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे। या ज्ञानेश्वरीला वाचायचं आहे, जगाच्या पाठीवर सगळेच वाचतात। त्या ज्ञानेश्वरीला असा वर दिला भगवंताने, तो वर असा आहे की वाचणारा जो आहे तो आंधळा जरी असला तरी सुद्धा त्याला वाचता येतं। मुखम करोति वाचालम पंगु लंगयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम। आंधळ्याला डोळे देतो तो, पांगळ्याला पाय देतो, बहिऱ्याला कान देतो, एवढी ताकद त्या ज्ञानामध्ये आहे। त्यानंतर शुद्ध भावाने जर ती वाचली तर महाराज अज्ञानाला ज्ञान होतं। महाराज जनाबाई महाराज या अभंगाच्या पहिल्याच सांगतात, जर वाचायचं असेल तर तुम्ही हाच ग्रंथ वाचा, अभंगाचं पहिलं। विज्ञानेश्वरी वाचा, विज्ञानेश्वरी वाचा, विज्ञानेश्वरी विज्ञानेश्वरी वाचा, विज्ञानेश्वरी वाचा, विज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी वाचन होया ज्ञानासी, डोळा पहा पंढरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होया ज्ञानासी, ज्ञान होया ज्ञानासी। जगाच्या पाठीवर स्वतःला वाचण्याकरिता एकमेव ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे। हे नामदेवरायाच्या समकालीन, ज्ञानोबारायाच्या समकालीन असणाऱ्या संत, त्या जनाबाईचा इंगोले महाराजांनी पूर्ण अधिकार सांगितला। त्या जनाबाईने या ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं की जगाच्या पाठीवर वाचण्याकरिता वाचा। तुम्हाला वाचायचं आहे ना, या भवसागरातून वाचायचं आहे ना, कोरोनाच्या प्रादुर्भावातून वाचायचं आहे ना, मग वाचण्याकरिता वाचा। काय वाचा? वाचा विज्ञानेश्वरी, ईश्वरी ज्ञान वाचा, कारण या ज्ञानाचा संबंध त्या पंढरीशी जोडलेला आहे।
पंढरी कुठे आहे? भीमातिरी एक वसविले नगर ही पंढरी तर आहेच, आपण दुसरी काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, हे संतांच्याच मुखातले शब्द आहेत ना. काला 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 सगळेच जण करतात, तुका म्हणे काला आणि कोठे अभित घड देखिला, ते कुठल्या पंढरीशी घडे? ते या पंढरीशी घडे. खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूची या धारा, ती पंढरी तुम्ही इतक्या वर्ष गेले कधी रडतानी पाहिली गाव? पंढरी नावाचं गाव रडतानी पाहिलं का? पण नेत्री अश्रूची या धारा, कोठे रोमांच शरीरा, तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखिला. म्हणजे हे ईश्वरी ज्ञान जर तुम्ही वाचलं तर त्याचा संबंध या पंढरीशी सांगितलेला आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. पंढरीचा महिमा काय सांगावा महाराज? सगळ्या साधू संतांनी पंढरीचं वर्णन केलं. तिथले तृण आणि पाषाणही देव मानावे. माझ्या विश्वनाथाने तिथेही झेंडा लावला. वाखरीच्या तळावर 10,000 लोकांना, काकू माऊलीकडचे जवळपास 9-10 लाख लोक गंत करताच येत नाही त्याची, आणि तुकोबा रायकडचे 5-6 लाख लोक, या सगळ्यांना अक्का माऊली पूर्ण ब्रह्मयोगिनीच्या नावानं अन्नदान होतं बरं का तिथं वाखरीला दिंड्या गेल्यानंतर. आणि सगळ्या दिंड्याचे विनेकरी आमचे 14 माणसं घामाघूम होतात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. फक्त सत्कार आणि शाली टाकायचंच काम करतो आम्ही, विनेकऱ्याचा सत्कार पहिल्यांदा इथं अलका टॉकीज चौकामध्ये, त्याच्यानंतर तिथं महाराज, तिथंही साहेबांनी झेंडा लावला आणि त्या ठिकाणी अप्रतिम आपल्या भगिनीच्या नावानं त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड अन्नपूर्णा सदनाची निर्मिती केली. वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून चंद्रभागा सागर, रुक्मिणी सागर तिथंही निर्माण केले. वारकरी बलदंड शरीरयष्टीचा असावा, नेमळट नसावा, म्हणून वारकऱ्याच्या कुस्त्या काढल्या. आहे का नाही? एक एक अलौकिक आहे महाराज. स्वतःच्या वडिलाच्या पुण्यतिथीच्या नामाने राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती कुस्ती स्पर्धा कित्येक वर्षापासून षष्टीच्या त्या कार्यक्रमाला आपण नेहमी जातो महाराज. मला सांगायचं तात्पर्य आहे, जगाच्या पाठीवर वाचण्यासारखा एकमेव ग्रंथ. कराड सर म्हणतात मी ज्ञानेश्वरी आणि पांडुरंगाचं माऊलीचं तत्वज्ञान घेऊन जगात गेलो, आत्तापर्यंत स्टेजवर उभा आहे. जनाबाई म्हणते या ग्रंथाला वर आहे, काही गोष्टींना वर असतो बरं का महाराज. समजा एखाद्याच्या मस्तकावर कराड साहेबांचा वरद असताय आणि त्या माणसाकडून होऊ नये पण एखादी भली मोठी चूक झाली, पण वरद हस्ता असल्यामुळे तो त्या चुकीपासून वाचू शकतो का? तर त्याला वर दिलेलं आहे ना, बरोबर आहे का नाही? तसं या ज्ञान ईश्वरी ज्ञानाला प्रत्यक्ष भगवंतानी वर दिला. काय वर दिला? अभंगाचं दुसरं चरण. ज्ञान होया ज्ञानाशी, ज्ञान Whoa!
या ईश्वरी ज्ञानाला वर असा आहे, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेशी. मला बाकीचं माहीत नाही, पण आमच्या भजनी मंडळामध्ये आदरणीय तुकाराम महाराज कापसे नावाचे एक सद्ग्रस्त आहेत. त्यांची आई निरक्षर आहे, पण नुसत्या ज्ञानेश्वरीवर बोटं फिरवते, आणि बोटं फिरून त्यांची आई आता पूर्ण ज्ञानेश्वरीचं काकू पारायण करते. कुठं चमत्कार पाहायला जाता. त्यानंतर दुसरं एक चालतं बोलतं विद्यापीठ आपल्या समोर, शिष्यकलाताई केंद्रे. काय शिकलेल्या नाहीत, पण महाराज जर बोलायला लागल्या तर नामदेवरायाचे समाधीचे इतके अभंग आणि इतके अप्रतिम बोलतात. हे चालतं बोलतं विद्यापीठ हो, आपण रेघा मारू मारून पाठ करू करू हैराण झालो तरी ते अजून डोक्यात बसत नाही. यांच्या डोक्यात कसं बसलं असेल, अक्का माऊली निरक्षरच असतील ना. पण महाराज ज्ञानोबा तुकोबाची वारी ऐकून भजनं, मला सांगायचं तात्पर्य की हे ज्ञान जर गळी उतरलं, पण ते कसं व्हायला पाहिजेत, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. काकू या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली ना आणि विधिवत केली ना, तसं हे सद्गुरूकडून ज्ञान विधिवत जर त्याची प्राण प्रतिष्ठा केली ना इथं अंतकरण चतुष्टावर मन बुद्धी चित्त आणि अहंकार, तर मग त्या ज्ञानाला असा वर आहे, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेशी. आणि हा वर जगदाने प्रत्यक्ष पांडुरंगाने दिलेला आहे, म्हणून एकदा हाताने टाळी आणि मुखाने त्या पांडुरंगाचं भजन. इंद्रायणीच्या घाटाला सरांनी दगड लावले, दगड. पण ते दगड महाराज काही राजस्थानहून आणले गेले, काही नेवाशाहून आणले गेले. त्यांना आणावं लागलं ते आपोआप आले का? नाही. दगड म्हणजे त्याला हलवल्याशिवाय, त्याच्यावर काही प्रक्रिया केल्याशिवाय त्याला जागचं हलता येत नाही. निर्बुद्ध म्हणूया आपण ज्याला जीव नाही. जनाबाई म्हणते या ज्ञानेश ईश्वरी ज्ञानाला असा एक आणखी वर आहे की दगडाला सुद्धा ज्ञान होईल एवढी ताकद या ज्ञानामध्ये आहे किंवा या ईश्वरी ज्ञानामध्ये आहे. ज्ञान हो रा मूढा अतिमूर्खता दगडा, अतिमूर्खता दगडा, अतिमूर्खता दगडा. मराठवाड्यामध्ये अशी काही घराणी आहेत की ज्या घराण्यामधले घोडे एकादशी करत होते, बरोबर आहे का नाही? ठाकूरबा दैठणकर घोडे एकादशी करत होते. आणि असं हे घराणं आहे की या घरामध्ये खंडू नावाचा कुत्रा होता, तो कुत्रा एकादशी करत होता. सरांनी काकूचं आपल्या आईचं जे पुस्तक निर्माण केलं त्यात खंडूचं चित्र आहे बघा. म्हणजे कुत्र्याने भाकर खाल्ली नाही की समजायचं एकादशी, आणि साक्षीला शिष्यकलाताई आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायातलं हे आदरीव घराणं आहे. राष्ट्र धर्मपूजक दादाराव कराडपासून तर आज ताग आहेत या घराण्यामध्ये. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, सुवर्णदान, भूमिदान असे किती किती दानं चालू आहेत महाराज. मला सांगायचं तात्पर्य आहे की अशा आदरीव घराण्यामध्ये सरांचा जन्म झाला. या ईश्वरी ज्ञानाला हाताला लागलं, ते ईश्वरी ज्ञान हाताला लागल्याच्या नंतर सरांवर अनेक संतांची कृपा झाली महाराज. त्यामध्ये पद्मश्री शंकरबापू आपेगावकर असतील, शेलार मामा असतील, दुंडा महाराज असतील, वंकटस्वामी असतील, कितीतरी संतांची नावं घ्यावी अशा सर्व साधू संतांची सरांच्याकडून सगुण साकार रूपामध्ये सेवा झाली. ज्ञानेश्वरीला किंवा ईश्वरी ज्ञानाला दुसरा वर असा आहे, ज्ञान होय मुढा.
मूड म्हणजे टाकून दिलेलं गेलेलं, त्या मुडाला सुद्धा ज्ञान होण्याची ताकद या ईश्वरी ज्ञानामध्ये आहे. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. आता मूर्ख आणि अति अतिमूर्ख हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर दासबोधमध्ये वाचा, त्याच्यात मूर्खाची लक्षणे, अतिमूर्खाची लक्षणे, पडत मूर्खाची लक्षणे दिलेली आहेत. या ज्ञानामध्ये इतकी ताकद. हे बघा, कीर्तन बरोबर संपेल तेव्हा 9:30 वाजलेले असतील, चर्चा करूच नका, मला टाईम माहीत आहे. हो हो बरोबर बरोबर, काय हरकत नाही महाराज. दगडाला सुद्धा ज्ञान होईल एवढी ताकद या ईश्वरी ज्ञानामध्ये आहे. म्हणून जनाबाईनं तिसरं प्रमाण रचलं महाराज, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. 12व्या शतकामध्ये हे शब्द बोलले गेले की तुम्हाला या भवसागरातून जर वाचायचं असेल तर वाचा. काय वाचा? ज्ञानेश्वरी वाचा. भावधोरणी या वाचे ज्ञानेश्वरी हे त्याच काळात लिहिलेले शब्द आहेत. 15व्या शतकामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी, त्यांना हे का लिहावं लागलं असेल, तर जरी हे ज्ञान भवसागरातून वाचवणार आहे तरी वाचणारे किती आहेत. भारत मातेचा जर विचार केला तर 130 कोटीचा हा देश आहे. आदरणीय मोदी साहेब यांच्या भाषेतून जर आपण ऐकलं, 130 करोड देशवासीय असे बऱ्याच वेळा त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. मला वाटतं त्यांनी कॅल्क्युलेशन केलेली ही संख्या असेल, कारण आकडेवारी काढली असेल तर 130 करोडचा देश आहे. या 130 करोडच्या देशामध्ये किती लोक ईश्वरी ज्ञान वाचतात? वाचत नाहीत महाराज. आणि म्हणून तर संतांना सांगावं लागलं, 12व्या शतकात सांगितलंय पण आतापर्यंत हे सांगावंच लागतं की ज्ञानेश्वरी वाचा. मगाशी सरांना जो प्रश्न पडला, हे मुलापर्यंत कसं जाईल? महाराज जनाबाई म्हणते, माझ्याकडं वाचणाऱ्या मंडळीसाठी देण्याकरिता दुसरं काहीच नाही, पण मी मात्र भगवंताच्या कृपा आशीर्वादाने जे ईश्वरी ज्ञान वाचतात त्यांच्या चरणावर साष्टांग लोटांगण घालते. अभंगाचं शेवटचं वाचील जो कोणी, 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 सा
वर त्या टिके जे ऐसा वर त्या टिके ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेशी। जनाबाई म्हणते वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी। मी त्याच्या चरणावर नतमस्तक होते, कारण का तर मूर्तिमंत ज्ञानच सगुण साकार रूप धारण करून या मृत्यूलोकामध्ये आलं आणि त्यांच्या मुखातून अवघ्या 16व्या वर्षी या गीतेतील महान प्रबंधावर प्रबंधच्या प्रबंध महाराज माऊली ज्ञानोबारेने एक एक सिद्धांत दृष्टांत सांगण्याकरिता कितीतरी ओव्या लिहिल्या। असो आपल्या सर्वांचा पुनश एकदा आपण भाग्यवानातली मंडळी आहोत, कारण तुमच्या टाळाशिवाय इथं एकही काम झालेलं नाही, पवित्र काम। आठवा तुम्ही जरा, तुम्ही नोंद ठेवली नाही पण या संस्थेनं नोंद ठेवलेली आहे। तुमच्या टाळ वाजल्याशिवाय कराड सरांनी पवित्र एकही काम केलेलं नाही हे ध्यानात ठेवा। आणि इथून पुढे ज्या ज्या वेळेला तुम्हाला विश्वनाथाच्या सहकार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे तर फक्त तुम्हाला टाळच घेऊन जायचं आहे हे ध्यानात ठेवा। हा टाळ किती महत्त्वाचा आहे, या टाळानं पहिले या रांगेत तुम्हाला उभं केलं आणि त्यानंतर या रांगेत उभं केलं हो तुम्हाला या टाळामुळंच। मला सांगायचं तात्पर्य आहे की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय काकूंच्या सानिध्यामध्ये 18 वर्षानंतर 18 पर्वाचं हे गीतातत्व हा अध्याय किंवा हे ज्ञानेश्वरी आपल्याकडून वाचून घेतली जाते। त्या आपल्या सर्वांच्या काकू उद्या त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे, म्हणजे वाढदिवस आहे। कितवा वाढदिवस आहे मला माहीत नाही, पण काकू तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या परिवाराने आत्तापर्यंत अनेक वेळेला वाढदिवस साजरे केले असतील, पण उद्या ज्ञानेश्वरीच्या दीपोत्सवामध्ये तुमचा मात्र वाढदिवस आम्ही भजनी मंडळी साजरा करणार आहोत। आदरणीय कराड सरांना, काकूंना, आमच्या उर्मिला काकूंना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं याकरिता विश्वदर्शन भगवंताच्या चरणावर 2 ओळीची भीक मागतोय। ती भीक कदाचित ते स्वीकारतील याची मला पूर्ण शाश्वती आहे, कारण हे जर सुखी राहिले, हे जर समाधानी राहिले, हे जर आनंदी राहिले तर आपल्याला निश्चितच दीर्घकाळ आनंद उपभोगता येईल। आणि म्हणून यांच्या निरायू निरामय आणि निरोगी आयुष्याकरिता या विश्वदर्शन भगवंताच्या पायाजवळ 2 ओळीची भीक। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दर वळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओंजळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दर वळावा, जिजुनी स्वतः चंदनाने मधुगंध दुसऱ्यास द्यावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परीदर वळावा। माझ्या जीवनामध्ये लाभलेले श्रीपाद बाबा यांनी एक दृष्टांत सांगितला, म्हटले डोंगरावरचे आंबे, शेतातली मिरची आणि मोहरी, समुद्रातलं मीठ हे ज्यावेळेला एकत्र येतं ना लोणच्याच्या रूपाने, आणि ते लोणचं मुरलं ना काकू की अख्खं जेवण एका बाजूला असते आणि त्या लोणच्याची टेस्ट एका बाजूला असते। तसं 20 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये ह्या सगळ्याचं हे आंबे कुठून आले माहीत नाही, कोण आंबे जोगायहून आलं, कोण परळी वैजनातून आलं, कोण वाशिमहून आलं, कोण कुठून आले, पण तुम्ही त्यांना एका त्या याच्यात टाकलं महाराज आणि वेळोवेळी आंब्याला हलवणं चालू आहे बरं का। कारण लोणचं दीर्घकाळ टिकावं याकरिता लोणचं घालणारी जी सुग्रण असते ना ती ते मडक सातत्यानं हलवत असते। तसं तुमच्या जीवावर आलं तरी मडक मात्र हलवणं चालू आहे, भाग्यवान समजा स्वतःला। महाराज ते म्हणायचे सगळे लोणच्याच्या रूपाने एकत्र आले, ते लोणचं जर मुरलं तर त्याची टेस्ट काही आवर आहे। म्हणून या ठिकाणी प्रीतीचे आपण प्रवासी, नियतीचा हा खेळ हसारा हे कुणी घडवून आणलं, माणसाने घडवून आणलं का? कराड साहेब तर आल्याबरोबर म्हणले खंदारे तुमचा आणि माझा काय संबंध आहे,
पण त्यांचं एक वाक्य आहे की बा काहीतरी पूर्वजन्मीचा संबंध आहे आणि खरं आहे महाराज ते, कारण त्या काळात ते राम असतील तर आपण वानराच्या रूपात असू, त्या काळात ते कृष्ण असतील त्यांनी करंगळी लावली गोवर्धनाला, त्यावेळेला आपण काठ्या देणारे वाकड्या बोबड्या पेंध्या सुदाम्या मनसुखा याच्या भूमिकेत आपण असू. ज्यावेळा ते पांडुरंगाच्या रूपामध्ये माऊलीच्या रूपामध्ये आले त्याही वेळेला आपण होतो आणि ते पुढं गेल्यानंतर सुद्धा आपण असणार आहोत हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून जर रडत रडत करायचं तर हसत हसत करायला काय हरकत आहे, कारण रडलं कुठलं तरी. नलावडे महाराज एक विनोद सांगतात की आधी गुंतू नये आणि मग गुंतू नये, अगोदर गुंतू नये. आणि म्हणून मगाशी चंदू मामाने एक सुंदर विनोद केला, म्हणले 14 चे 15 काही होत नाहीत, कारण अख्ख्या एमआयटीतले 10,000 कर्मचारी आम्हाला पाहतात, पांढरे कपडे इनान पखवाज पाहिला, काही काही उपासना विचारतात कोणत्या दौऱ्यावर चालले. बर दौरा अनिश्चित असतो सगळा, किती दिवसाचा असतो माहीत नाही महाराज, त्याच्यामुळं पाटील सर 14 चा 15 म्हणस महाराज असा विनोद आहे. शेवटी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की सरांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, काकूंना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी सर तुम्ही आम्हाला जाणीव आहे की तुम्हाला स्तुती कधी आवडत नाही, परंतु माझ्याकडून थोडंसं अनावधानाने म्हणा ते बोलणं क्रमप्राप्त होतं, मी स्तुती केली नाही, फक्त तुमच्या निखळ कार्याचा कणभर गौरव करण्याचा प्रयत्न केला. हे कुणीतरी केलं पाहिजेत, याचं कारण असं आहे की हे कराड सर जगाला कळावेत यासाठी ह्या कराड सरांनी केलेल्या गोष्टी त्यांनी तर त्या ग्रंथरूपात ग्रंथित केलेल्या आहेत. माऊलींचा त्यांना वेळोवेळी साक्षात्कार झाला आहे, दगडाचा ती गाडी आली ते सर सांगतात, तर तो गाडीवानाला विचारलं कुठून गाडी आली, म्हणले मी नेवाशाहून आलो. पुंडलिकावर हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज पंढरीनाथ भगवान की जय. इंद्रायणी कोरडी आहे की जय. त्या घाटाच्या कामावर मारायला पाणी नाही. सरांनी अनुभव सांगितला की त्या जिथं आता त्रिवेणी कुंड आहे भागीरथी मणिकर्णिका गंगा, त्या त्रिवेणी कुंडामध्ये बोर घेतलं इकडे 150 फूट तिथं पाणी लागलं, पण तिथं खोदायला नुसती टिकाव मारली महाराज 10 फुटावर पाणी लागलं हो, आणि त्याच्यामध्ये 5 हॉर्स पॉवरचं इंजन सुरू केलं, पाणी संपायला तयार नाही. आज सरांनी तिथं भागीरथीचा कुंड बांधलेला आहे महाराज, कधी योग आला तर घाटावर फिरा चक्कर मारा जरा, तिथले ते गोमुख पहा सगळं तुम्ही पाहिल्याच्यानंतर हे कार्य माणूस करू शकत नाही, एक अलौकिक शक्ती. कर्वे गुरुजींच्या सांगण्यावरून सरांच्या रूपाने या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाली. आणि काय काय आज सर म्हटले की 21वं शतक, भटकर सर आणि कराड सरांचं वाक्य आहे, 21वं शतक हे माझ्या भारत मातेचं शतक असेल, हे विवेकानंदाचं वाचासिद्धीचे शब्द आहेत. आणि याच शतकामध्ये आज तुम्ही आम्ही सगळा हा वारीचा सोहळा अनुभवतो इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, ते 2-3 झूम ॲप त्या ॲपच्या माध्यमातून. आमच्या सरांनी 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष झालं आमच्याकडे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम स्मृती व्याख्यानमाला होती, ही व्याख्यानमाला याही वर्षी झाली आणि सगळे कार्यक्रम आम्हाला त्या लाईव्ह याच्यावरून झूम ॲपवरून पाहता आले. हे विज्ञानच आहे ना महाराज, विज्ञानाला जर अध्यात्माची जोड असेल तर माऊलींचं तत्वज्ञान त्यातूनही ऐकायला मिळते. आणि ही 25वी वर्धापन दिनाची व्याख्यानमाला विज्ञानाच्या माध्यमातून या जगातल्या सगळ्या लोकांनी पाहिली महाराज. सांगायचं तात्पर्य की आज 21वं शतक हे माझ्या भारत मातेचं असेल, कारण या जगामध्ये सुखाचा शांतीचा आणि समाधानाचा संदेश देण्याचं उत्तरदायित्व फक्त या भारत मातेमध्ये आहे. म्हणून सरांना मगाशी जो प्रश्न पडला शाळेपर्यंत हे कसं ज्ञान जाईल, सर तुम्ही तर या विश्वशांतीचे मेसेंजर्स आहात, तुम्ही असे काही माणसं निर्माण केले की त्या विश्वशांतीच्या याच्यामध्ये ओतून घेतलेले त्या माणसांनी महाराज. सरांना असे काही माणसं भेटले, आता तुकाराम महाराज नाव यांचं तुकाराम आहे, रस्त्याच्या वारीमध्ये भेटले महाराज, पण आम्ही भेटल्यानंतर आपल्याशीच होऊन गेले. आमचा आध्यात्मिक कार्यक्रम तुकाराम महाराज असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. दुसरे एक शिवाजी महाराजाचे वंशज जे हे भिंताडे महाराज, ते आता रोज फोन आहे त्यांचा, महाराज मला यायचं आहे पण आपण कोरोनामुळे कोणाला बोलवलं नाही, पण महाराज ते त्याचा रोज इथून आपण ते फोनवर ज्ञानेश्वरी ते आपलं फोन करतात
ते फोन ऑन करायचा आणि तिकडे ते पेटी वाजवत ते स्वर म्हणतात. काय श्रद्धा आहे. शिवाजी महाराजाचे अंगरक्षक पिंताडे हडप सरणार आहेत. असो या ठिकाणी झालेला कीर्तनरूपी वाघ पुष्प सरांच्या चरणी, काकूंच्या चरणी, आमच्या उर्मिला काकू शशिकला आत्या आणि तुम्ही सगळे मंडळी माझे 14 अगदी अंगा खांद्यावर खेळणारे सहकारी आपल्या सर्वांच्या चरणी. या ठिकाणी आमचे पांचाळदादा आहेत, ऋषिकेश महाराज आहेत, सगळे महाराज, सगळ्यांच्या चरणी ही शब्द सुमने समर्पित करतो. बोलता बोलता काही चुकलं असेल, एखाद्याच्या अंतकरणाला लागतील असे शब्द निघाले असतील, आईवडिलाच्या अंतकरणाने मला माफ करा. जगामध्ये चमत्कार आहेत का नाही मला माहीत नाही, पण माझ्या जीवनातला चमत्कार सांगतो. काकू सकाळी 5 वाजता माझा पूर्ण आवाज बसला होता. मी तिथं पाणी प्यायसाठी आलो होतो, तुमचं गरम पाणी. नंतर दिवसभर ते पाणी पिल्यानंतर प्रत्यक्ष देवाला विनंती केली. आल्यानंतर म्हणलं, देवा आज सेवा आहे तर ही सेवा शेवटापर्यंत ने. महाराज अक्षरशः आज मला तुमच्यासमोर बोलता आलं नाही तर मला बोलण्याची माझी शक्ती नव्हती. बरं, हा माझ्या जीवनातला चमत्कारच आहे. सर नेहमी आपला आळंदीचा मंचाचा 7 दिवसाचा कार्यक्रम झाला की 2 दिवस माझा आवाज जातो पूर्ण. मला अनेक वेळेचा अनुभव आहे, पण मग 2 दिवसानंतर पुन्हा पूर्व होते. बोलते एक शब्दही निघत नाही तोंडाच्या बाहेर, कारण बोलणंच एवढं होतं मर्यादेच्या बाहेर. असो या ठिकाणी शब्द सुमने भगवंताच्या चरणी अर्पण करून सरांच्या संपूर्ण कुटुंबाला, तुळशीरामांना असतील, काशीनाथ काशीरामनाना असतील, पंचफुलाबाई असतील, शिशकलाताई, या सगळ्या कुटुंबांना दीर्घायुष्य प्राप्त हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्या जगातील वारकऱ्यांच्या वतीनं भगवंताच्या चरणी प्रार्थना की देवा हे कोरोना नावाचं संकट जे आहे या संकटातून आता 8-9 महिने झाले रे उभगलं. आता तू काय कर. आमच्या सगळ्या जगातील वसुदेव कुटुंबकम ही संज्ञा सरांनी मांडली. सगळ्या जगातील लोकांना सुख समाधान शांती आनंद आता पुन्हा एकदा प्राप्त होते अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री नारदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुसंत तुकाराम महाराज. विश्वदर्शन देवता भगवान की जय. अक्का माई की जय. गोपाळ बुवा महाराज की जय.